आहे. तर 1 तारखेला जोर कुठे कुठे वाढणार आहे याचा देखील आपण अंदाज सांगूया. तर 1 तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये जोर वाढतोय. अकोल्यामधल्या पूर्व भागामध्ये अमरावती बऱ्याच ठिकाणी यवतमाळ भंडारा चंद्रपूर नागपूर नांदेडच्या काही भागामध्ये परभणी हिंगोली वाशिम ह्या देखील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर 1 तारखेला देखील वाढू शकतो. कारण की जो बाष्पयुक्त वारे आहेत ह्या दिवशी शेवटचा तडाखा देखील घेऊन जाऊ शकतो. अवकाळी रूप धारण करेल की नाही किंवा अवकाळीपणा याच्यामध्ये आहे की नाही हे सांगणे कठीण आहे. कारण की टेम्परेचर हे ह्या कालावधीसवर लो आहे आणि पाऊस पडून वातावरण थंड झाल्यामुळे अवकाळीपणा हा जास्त दाखवणार नाही आहे. की धुळ्याला शुक्रवारी सकाळी आणि दुपारपर्यंत जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण राहील. विशेष म्हणजे मालेगाव साईडला हे वातावरण राहील. बारामती पुणे शहर अकोला शहर इकडे देखील पावसाचे चान्सेस येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये आहेत. आणि आता एक अफवासुद्धा आहे, बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे संकेत सांगितले आहेत. पण पाऊस हा तो महाराष्ट्राकडे येणार नाही आहे. मगाशी एक व्हिडिओ तुम्हाला मी मॉडेलचा सॅटेलाईट व्हिडिओसुद्धा दिला आहे. ते एक सर्वसाधारण मॉडेल होतं, नवीन मॉडेल होतं. ओरिजिनल मॉडेलचा व्हिडिओ मी अजूनसुद्धा आपल्या यूट्यूबवरती अपलोड करणार नाही आहे. आपल्याला शुक्रवारी थोडं सतर्क राहायचं आहे. विशेष म्हणजे पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याला सतर्क राहावं लागणार आहे. तर शनिवारी तुम्हाला दुपारपर्यंत धाक आहे पावसाचा, दुपारनंतर नाही आहे. विशेष म्हणजे 2 तारखेनंतर वातावरण हळूहळू मोकळं होईल. राज्यामध्ये परत एकदा 6 आणि 7ला किंचित असं ढगाळ वातावरण होईल. जालना परभणी हिंगोली वाशिम तसेच नांदेड लातूर ह्या परिसरामध्ये 6 आणि 7ला पाऊस नाही मात्र, पण ढगाळ वातावरण असल्यामुळे किरकोळ शितुडे या काळात पडू शकतो. मात्र पावसाचं टेन्शन घेऊ नका. तर 5 डिसेंबरला आपण येणाऱ्या आलिनोचा प्रभाव असणाऱ्या विभागांची माहिती, पुढचा पावसाळा 2024चा कसा असेल याची पूर्वकल्पना देणार आहोत शेतकरी बांधवांना. तर 5 डिसेंबरचा लाईव्ह तुम्ही विसरायचा नाही आहे.